नमस्कार. दररोज आपण आमची वाट पाहत असता आणि आम्ही हजर आहोत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडीसह. आज आठवड्याचा पहिला दिवस सोमवार. प्रथम नजर टाकूयात आजच्या प्रमुख घडामोडीवर. केज तालुक्यात क्रांतिसिंह नाना पाटील व क्रांतिसूर्य अण्णाभाऊ साठे या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या. गणेश उत्सवाचे कार्यक्रम सुरू. केजच्या राजमुद्रा गणेश मंडळासमोर होते मोठी गर्दी. केजच्या बाल गणेश मंडळाचा इको फ्रेंडली गणपती पाहायला होते गर्दी. मोठ्या पावसानं कपिलधारचा धबधबा झाला ओव्हरफुल. पर्यटकांची होती मोठे गर्दी. गेवराईच्या रभ अट्टल कॉलेजमध्ये पार पडलं एक दिवसीय भाषा विषयाचं उद्बोधन शिबिर. आणि पिसेगावच्या चंद्रकांत निहरकर यांची जीवनराज आंब्याची बाग बहरली. सहा झाडे आंब्याने लगडली. चला तर आता पाहूयात आजच्या सर्व बातम्या सविस्तरपणे. पहिली बातमी जयंती उत्सवाची. केज तालुक्यातील लहुरी इथं शनिवारी तर साळेगाव इथं रविवारी साहित्यरत्न क्रांतिसूर्य अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. केज शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील आणि क्रांतिसूर्य साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती येथील पंचायत समितीच्या शेतकरी सभागृहात एका विशेष कार्यक्रमाद्वारे सोमवारी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू सुभाष पाटील यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी विचारपीठावर शेतकरी कामगार पक्षाचे दलित आघाडीचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण ढवळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष रणजितसिंह पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत तालुक्यातून प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या तसेच कासिंजवाडी कळमांबा चंदन सावरगाव केवड व महाराष्ट्रात तिसरा क्रमांक मिळवलेल्या पळसखेडा या गावांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचं आयोजन शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं भाई मोहन गुंड यांनी केलं होतं. पाहूयात या कार्यक्रमाची काही दृश्य. कारण रस्त्यामध्ये एवढे मोठे मोठे झाड तोडून टाकले तिथून मार्ग बीडमध्ये पुन्हा 1967 हा काळ निर्माण करण्याची ताकद मला वाटतं तुम्ही या क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती आपण साजरी करतो. असं दारिद्र्य आपल्या साहित्याच्या माध्यमातून जगाच्या वेशीवर टांगणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मानले. जे माणसं कमी बोलतात ते काम त्यांचं जास्ती असतं याची जाणीव आम्हाला आहे. म्हणून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे, त्याचबरोबर पाहुयात पुढील बातमी. केज शहरातील गणेश मंडळांनी आपले उपक्रम आता सुरू केलेत. अनेक गणेश मंडळांनी रक्तदान शिबिर, रांगोळी स्पर्धा, भाषण स्पर्धा व खेळांचे आयोजन केले आहे. केज शहरातील मुख्य आकर्षण ठरलेल्या राजमुद्रा गणेश मंडळाच्या भव्य मंदिर देखावा प्रेक्षकांचा मुख्य आकर्षण बनला आहे. या मंदिरात अष्टविनायकचा विशेष देखावा तयार केला असून या गणेश मंडळासमोरची सुंदर संगीत कारंजे व आनंद नगरी प्रेक्षकांसाठी व गणेश भक्तांसाठी आनंदाची मोठी मेजवानी ठरत आहे. पाहुयात S7 न्यूजनं या गणेश मंडळाच्या परिसरातून टिपलेली ही काही दृश्य. देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. ते नैना दास रामाचा बाप्पा हे सदना
विशेष म्हणजे खरोखर राजमुद्रा ग्रुपचा केज वाशन अभिमान अवस्था होता असे या राजमुद्रा ग्रुपचे अध्यक्ष अमरजी पाटील सर्वच खरतर सन्माननीय सदस्य माननीय दिनकरावजी माननीय देशपांडे साहेब खरतर लक्ष्मणरावजी जाधव मस्के मनोज जो बाकी युवकांचं या ठिकाणी संघटन धोरण मंडळाचं कार्यकर्ता आहे. मित्रांनो खरतर बोलायचं नव्हतं पण कुणाच्या तरी पाठीवर छोटीशी थाप टाकल्याशिवाय केस पुढे जाणार नाही आम्हाला वाटतं असं. आणि म्हणून आपली खरोखर आम्ही कौतुक करतो केज वाशांच्या वतीनं. कुणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे कवर ही केज उदासीन राहायला. सतत इथं गणेश मंडळ बसतात अनेक वर्ष आपण पाहतोय. फक्त मिरवणुकीच्या दिवशी आपण थोडंफार काही करत होतो परंतु राजमुद्रा गणेश मंडळानं एक पांडा पाडलाय पुढच्या पिढीसाठी. आणि मी पुढच्या पिढीला आवाहन करेल केजला पुढे नेण्यासाठी गेवराई अंबेजोगाई पाठोदा किंवा माझगाव परळीचे लोक येणार नाही. जे काही चांगलं होईल ते इथं होईल. सगळ्या सामन्याला आपल्याला आपल्याला सक्षमपणे लढायचं असेल तर राजमुद्रा ग्रुपने सक्षमपणे आणखी ताकदीनिशी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात काम करण्याची गरज आहे. या कामासाठी आम्हाला सर्वतोपरी ज्या वेळेला राजमुद्रा ग्रुपला गरज वाटेल त्यावेळेला आम्हाला हात मारा. आम्ही अर्ध्या रात्री तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू. आता या राजमुद्रा ग्रुपच्या वतीनं आणखी एक छोटस मला अपेक्षित आहे की वर्षाला आपण फक्त एकत्र येतो म्हणजे गणेशोत्सवाच्या निमित्ताने. मात्र मराठवाड्यात विशेषतः केजमध्ये आपल्या परिसरात बीड जिल्ह्यामध्ये या 4-5 वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दुष्काळ आणि थैमान घातलं होतं. आणि या दुष्काळाच्या थैमानामध्ये अनेक शेतकरी याला बळी पडलेले आपल्यातून निघून गेलेले वैतकून. असे काही सामाजिक उपक्रम राबवण्याची गरज आहे की ज्या उपक्रमाच्या माध्यमातून राजमुद्रा ग्रुप गावागावामध्ये आणि लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आणखी काम करेल. मी सर्वजण आला त्याबद्दल मी राजमुद्रा ग्रुपतर्फे तुमचं स्वागत करतो. आम्हाला राजमुद्रा ग्रुपतर्फे आम्ही एकच खंत व्यक्त करतो. गत वर्षी आम्ही एक सामाजिक उपक्रम उभा केला राजमुद्रा ग्रुपने परंतु शासनाने त्याची आम्हाला मदत केलेली नाही म्हणजे त्यांनी मनावर घेतलेलं नाही. यावर्षी आम्ही शासनाच्या नियमाप्रमाणे करण्याचा प्रयत्न करीत होतो पण आम्हाला ती काय बरोबर वाटलं नाही. हे झाकलेलं आहे ते उघड कोण करणार? फक्त पत्रकारच करू शकते. कुठं दडलेलं आहे त्याला जर उघड कोण करीत असेल तर फक्त पत्रकारच करू शकतो. ही गोष्ट कोणाला माहीत नाही. बीड जिल्ह्यातला नंबर 1 गणपती ह्या गेल्या वर्षीचा राजमुद्रा गणेश मंडळ होता पण राजकीय दबाव आमचा राजमुद्रा ग्रुप कुणालाही बळी पडू शकत नाही कुणाच्या पुढे पुढे करू शकत नाही. त्यांच्यापेक्षा आम्ही आहेत मोठे. आम्ही आमच्या मनाला समजतो परंतु त्यांनी गेल्या वर्षी जी चूक केली शासनाने किंवा शासकीय जी दरबारी त्यांनी चूक केली ती आम्हाला तुमच्या समोर मांडावीशी वाटली. आता तुमच्याशिवाय उघड पडणार नाही. गतवर्षी झालेली गोष्ट आम्हाला आणखीन बी समाजासाठी काय दाखवायचंय काय नाही. गेल्या वर्षी तुम्हाला माहिती की 3 वर्ष कंटिन्यू 10 होती पाण्याची. आम्ही ती लोकांनी अशी दाखवण्याचा प्रयत्न केला. बोलूया पुढील बातमीकडे. के शहरात अनेक बाल गणेश मंडळ स्थापन झाली आहेत. प्रत्येकाने आपल्या कल्पना वापरून आपले गणपती सजवले आहेत. असाच केच्या भराडी या परिवारातील चिमुकल्यांनी इको फ्रेंडली गणपती स्थापन केलाय. या चिमुकल्यांच्या गणपतीला S7 न्यूज ने भेट दिली. पाहुयात त्यांनी केलेला हा इको फ्रेंडली गणपती. आपण पाहतोय भराडी या परिवारातील चिमुकल्यांनी बसवलेला हा इको फ्रेंडली गणपती आहे. वक्रतुंड बाल गणेश मंडळ. आपण बारकाईनं जर या गणेश मंडळाकडे गणेशाच्या मूर्तीकडे लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल ही शाडूची मूर्ती आहे आणि इको फ्रेंडली एक पर्यावरणपूरक असा प्रयत्न ह्या बाल गणेश मंडळाच्या या चिमुकल्यांनी केला आहे. आपण या बाल गणेश मंडळाला मार्गदर्शन करणारी वैष्णवी कुमारी वैष्णवी आहे तिच्याशी आपण जाणून घेऊया तिच्याकडून की नेमका काय उद्देश आहे. हा तुझा भाऊ अथर्वण हा बनवलेला आहे गणपती मला वाटतंय है ना. तर काय नेमकी कल्पना मुलांना कशी दिली आणि कशा प्रकारे त्यांच्यामध्ये हे रुजलं? ऍक्च्युली एन्व्हायरमेंट सेव्हिंग हा मेन पर्पज आहे
जसं वेगवेगळे प्रदूषण होतात, माती प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, पाणी प्रदूषण, हे सगळं वाचवण्यासाठी मुलांनी हे केलं आहे. अच्छा, त्यांना रुजलं का जेव्हा तू सांगितलंस की आपण असा प्रकारचा गणपती बनवा, तेव्हा ते पटलं का त्यांना? ते लगेच त्यांना तो लगेच पटला. अथर्व, अथर्व तू हे गणपती बसवलास या ठिकाणी, काय सांगशील, कशी कल्पना सुचली तुला आणि काय बरं वाटलं की इको फ्रेंडली गणपती आपण बनवायला पाहिजे? मग मला वाटलं की आपण आपल्या एन्व्हायरमेंटसाठी काहीतरी करावं, त्याच्यामुळे मी हा इको फ्रेंडली गणपती बनवला. कारण की जे आपल्याला बाहेर प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती मिळतात, त्याने आपल्या आपल्या एन्व्हायरमेंटला खूप आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये खूप प्रदूषण होतं, त्यामुळे मी यावर्षी इको फ्रेंडली गणपती बनवण्याचं ठरवलं. आणि आता बातमी पावसाच्या परिणामाची. अखेर मध्यंतरी दडी मारलेल्या पावसानं मागील आठवड्यात आगमन झाल्यानंतर आता पाऊस दररोज हजेरी लावू लागलाय. बीड जिल्ह्यात काही भागात हा पाऊस बऱ्यापैकी झालाय. त्यामुळे बीडच्या कपिलधार परिसरात चांगला पाऊस झाल्यानंतर कपिलधारच्या धबधब्यानं आपलं रूप बदललंय. येथील हा धबधबा आता ओव्हरफुल भरून खाली पडताना दिसतोय. पाहुयात याची एक झलक. आणि आता बातमी गेवराई इथून. गेवराई येथील मराठवाडा शिक्षण मंडळाच्या र भ अट्टल महाविद्यालयात भाषा विषयाच्या उद्बोधन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाषा आणि शिक्षण साक्षरता या विषयावर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे मराठी भाषा विभाग प्रमुख डॉक्टर राजन गवस यांनी सुंदर मार्गदर्शन केलं. आपली संस्कृती ही श्रमाची संस्कृती आहे, श्रम हे आपल्या समाजाचं सामर्थ्य आहे, यात शिक्षणाची साक्षरता ही महत्वाची असल्याचं ते म्हणाले. या कार्यक्रमास डॉक्टर सुरेश पैठणकर, ॲडव्होकेट आनंद सुतार, प्राचार्य डॉक्टर रजनीताई सिखरे, ॲडव्होकेट एच एस पाटील, हिंदी विभागाचे डॉक्टर गणेशराज सोनाळे, इंग्रजी विषयाचे डॉक्टर विजयकुमार बांदल, डॉक्टर दिगंबर गंजेवार, प्राध्यापक उमेश राठोड, प्राध्यापक कठाळे, डॉक्टर राजेंद्र चव्हाण, प्राध्यापक संतोष नागरे, डॉक्टर पालकर, डॉक्टर समिता जाधव, डॉक्टर समाधान इंगळे इत्यादींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉक्टर भगत, डॉक्टर सटाले, डॉक्टर सिरसाट व प्राध्यापक काळे यांच्यासह या कॉलेजच्या प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. आणि आता बातमी फळाचा राजा आंब्याच्या अवेळी आगमनाची. फळांचा राजा आंबा आपल्या भेटीला येतो तो उन्हाळ्यातच, मात्र निसर्गानं या राजाला आता बारमाही वरदान दिलंय, त्यामुळे आता तो सप्टेंबरमध्येही दिसू लागलाय. केज तालुक्यातील पिसेगाव येथील चंद्रकांत हरिभाऊ नेरकर यांची 15 एकर शेती आहे. त्यांचा कल नेहमी आधुनिक शेतीकडे असल्यानं ते आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करत असतात. सध्या त्यांच्या शेतात 12 महिने येणारा जीवनराज या आंब्याची 6 झाडे अगदी आंब्यानं लगडून गेलेत. या झाडाला वर्षातून 3 वेळा भर येतो. चंद्रकांत नेहरकर यांच्याकडे वेगवेगळ्या जातीची केशरसह 120 झाडे आहेत. पाहुयात चंद्रकांत नेहरकर यांची एस 7 न्यूज ने घेतलेली ही प्रतिक्रिया. आपण आता केज तालुक्यात पिसेगाव, केजपासून 5 किलोमीटर अंतरावर असले केज लगत असलेलं गाव आहे, या पिसेगावात आलेलो आहोत. या पिसेगावातले एक शेतकरी चंद्रकांत नेहरकर हे गेल्या अनेक वर्षापासून राजकारण आणि शेती ह्या दोन्ही गोष्टी करतात, पण
राजकारण करताना शेतीकडे दुर्लक्ष करत नाहीत. शेतीमध्ये चांगल्या प्रकारची शेती कमी पाण्यामध्ये कमी खर्चामध्ये कशी करता येईल आणि जे विकतं ते पिकवतात असं तंत्रज्ञान त्यांनी अवगत केल्यामुळं गेल्या 4-5 वर्षापासून माझा त्यांचा सहवास आलेला आहे, संबंध आलेला आहे. 7-8 वर्षापूर्वी त्यांनी इथे बाग लावली आंब्याची. आंबा म्हणजे प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं आणि अशा आंबा जर ऑड सीझनला जर आला तर त्या आंब्यावर आंबा प्रेमी जे आहेत ते उड्या टाकतात आणि पाहिजे त्या भावामध्ये खरेदी करतात. आणि नेमकं हे खरेदीदाराचं गुपित किंवा गुज जे म्हणतो हे चंद्रकांत नानांनी, त्यांना नाना देखील म्हणतात राजकारणाच्या माध्यमातून अनेकांची कामं करताना त्यांना नाना हे टोपण नाव मिळालं. पण हे गुज त्यांनी ओळखलं आणि काय विकलं जातं ते पेरायचं आणि ते पिकवायचं आणि ऑड सीझनला पिकवल्यानंतर त्याला नक्की दाम दुप्पट भाव मिळतो अशा चंद्रकांत नेरकर यांच्या शेतात आपण आलेलो आहोत. आपण त्यांच्याकडूनच मी सगळं सांगण्यापेक्षा त्यांच्याकडून आपण सगळी या विशेषतः आंबा या फळ पिकाची माहिती घेऊयात. नाना आम्ही तुमच्या शेतात आलेलो आहोत आणि आत्ता तुमच्या हातात देखील आंबा आहे. हा बारमही आहे, याचं नाव काय आहे, कोणत्या वर्षी आपण ही बाग लावली आणि उत्पादनाच्या बाबतीत आपण कोणतं ध्येय धोरण ठेवलं किंवा कसा विक्रम करण्याचा प्रयत्न करत आहात याबाबत सविस्तर सांगावे. तर हे आंबा म्हणजे आपण आता कलम हे विकत आणले होते आपण बीडवरून जीवनराव बसगुडे यांच्या नर्सरीमधून. तर याचं नावच जीवनराजही आहे. तर आपल्याकडं जीवनराजचे काही झाडं आहेत आणि सदाबहारचे काही आहेत. तर याला वर्षामधून 2 वेळेस पीक येते आणि प्रत्येक वेळेस उन्हाळ्यामध्ये काही आपल्या आंब्याबरोबर विक्री करतो आणि आता ही प्रत्येक वर्षी लक्ष्मीच्या सणाला त्याला पाड लागतो. आणि आता पुढील बातमी. सध्या देशभर बाबा आणि महाराजांच्या चमत्काराची चांगली चर्चा सुरू आहे. S7 न्यूज कडेही असेच एक बाबा पोहोचले. पाहुयात या बाबांच्या आशीर्वाद देण्याची ही एक झलक. आणि या बातमीबरोबरच आमचं आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा आपण भेटूयात उद्या आमच्या याच चॅनलवर याच वेळी. आमचं दररोज बातमीपत्र पाहत राहा रात्री 9:30 व 10:30 आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी 7:00, 9:00 व पुन्हा दुपारी 2:00 साई केबल TV नेटवर्कच्या S7 न्यूजवर चॅनल नंबर 111 आणि त्याचबरोबर आपल्या ताज्या घडामोडीसह. तर मग पाहत राहा S7 न्यूज, आपल्या घरचं हक्काचं एक परिपूर्ण TV चॅनल. आपण आम्हाला S7 न्यूज YouTube वरही फॉलो करू शकता. पाहत राहा S7 न्यूज. तोपर्यंत नमस्कार.